गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मागच्या लेक्चर मध्ये आपण कंपोजिशन ऑफ टू एसएचएम जर आपण कंपोजिशन केलं तर त्यामध्ये कंपोजिशन केल्यानंतर आपण पाहिलं की रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज अँगल याच्या आपण काही कंडिशन्स मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय व्हेन एनी पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इट पजेसेस अ स्पीड, हेन्स ड्यू टू दिस स्पीड पार्टिकल हैज काइनेटिक एनर्जी एक्सेप्ट एट एक्सट्रीम पोजिशन. एक्सट्रीम पोजिशन ला फक्त त्याला काइनेटिक एनर्जी नसते, बिकॉज आपण बघितलंय व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम एट एक्सट्रीम पोजिशन इट्स वेलॉसिटी इज मिनिमम नियरली इक्वल टू झिरो. And with particle performing simple harmonic motion, the force is acting on that particle. That force is called as the restoring force. Due to this force, there is displacement of particle. Hence, particle also has the work done, and due to this work done, it also possesses the potential energy. From these two statements, we conclude that when particle performing SHM, it has potential energy as well as kinetic energy. See, when particle go away from the extreme position, sorry, mean position, when particle go away from the mean position, the force on that particle is acted towards the mean position and particle is going towards the extreme position, but force is acting towards the mean position. That means displacement and force are in opposite direction. Therefore, the displacement is against the force. Hence, it has the negative potential energy, or it has the potential energy because there is a displacement against the force. Now, from this work done, या work done वरून आपण त्या particle ची potential energy सुद्धा काढू शकतो आणि त्याला वेलॉसिटी असल्यामुळे त्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी सुद्धा असते. आणि जर आपण कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जीची जर सम केली तर आपल्याला त्या पार्टिकलची टोटल एनर्जी सुद्धा मिळते. म्हणजे आपण काय बघतोय, एकतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आहे आणि टोटल एनर्जी आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या तिन्हींचे एक्सप्रेशन बघायचे. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, what is the expression for potential energy of particle performing SHM, and what is the expression for total energy, that is nothing but the sum of this potential energy and kinetic energy. Now let us see what is the expression for kinetic energy. आपण पहिले expression बघणार आहोत, kinetic energy of particle परफॉर्मिंग एसएचएम. जर तो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असेल तर त्याचं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्यासाठी मी एक डायग्राम कन्सिडर करतो. लेट अस कन्सिडर ओ इज द मीन पोझिशन अँड पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम अलॉन्ग द पाथ लेंथ एमएन. एमएन या पाथवरती एखादा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असेल. O is the mean position, M and N is the extreme position. At any instant of time t, consider particle is at position P. कुठल्याही इन्स्टंटला पार्टिकल हा पी पोझिशनला आहे, ज्याची डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून एक्स आहे असे आपण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर अ पार्टिकल. एक पार्टिकल आपण कन्सिडर केला आहे, त्याचं मास असेल एम. पार्टिकल ऑफ मास एम, त्याचं मास किती असेल, एम असेल. असा पार्टिकल काय परफॉर्म करतोय, लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय अलॉन्ग द पाथ एमएन. एमएन या पाथ वरती तो एसएचएम परफॉर्म करतोय असं आपण कन्सिडर करूया. जर तो अलॉन्ग पाथ वरती एसएचएम परफॉर्म करत असेल तर ओ आपण त्याची मीन पोझिशन कन्सिडर केली अँड पी बी द पोझिशन ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी. टी या इन्स्टंट ऑफ टाइम टी ला तो
असेल एक्स एवढ्या डिस्टन्सवर असेल कुठपासून तर मीन पोझिशन पासून. नाउ व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग एसएलएम इट हॅज द वेलॉसिटी, त्याला वेलॉसिटी असते आणि त्याचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. काय एक्सप्रेशन आहे आपल्याला माहिती आहे, असं एक्सप्रेशन आहे वेलॉसिटीचं, व्ही इक्वल टू ओमेगा प्लस मायनस ओमेगा आहे आपल्याला माहिती, दोन आपण कन्सिडर, प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, वेअर एक्स इज द डिस्प्लेसमेंट अँड ए इज द अँप्लिट्यूड, ओ पासून एल पर्यंत, ओ पासून एल पर्यंत तो अँप्लिट्यूड असणार आहे आणि एक्स म्हणजे त्याची मीन पोझिशन पासूनची डिस्प्लेसमेंट. एकतर हे वेलॉसिटीचं इक्वेशन आहे, हे पण आहे आणि आणखी आपण एक लिहू शकतो आपल्याला माहिती, डिस्प्लेसमेंट काय असते, x इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, याला जर मी डिफरन्शिएट केलं तर मला वेलॉसिटी मिळते ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे आपल्याला वेलॉसिटीचे दोन इक्वेशन मिळतात. एकतर हे सुद्धा वेलॉसिटीचे इक्वेशन आहे बिकॉज एक्स इज द डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटला आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला वेलॉसिटी मिळते, म्हणजे हे मिळतं आपल्याला या इक्वेशन वरून आणि हे तर आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे जो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतो. दिस इज द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऑफ मास एम ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी ऍट अ डिस्टन्स एक्स. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी आणि हे तर डिस्प्लेसमेंट वरून आपल्याला इक्वेशन मिळालं, व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, असे दोन वेलॉसिटीचे एक्सप्रेशन आपल्याला त्या पार्टिकलचे मिळतात जो की कुठल्या पोझिशनला आहे समजून कन्सिडर केल्यावर द पार्टिकल इज ऍट अ पी पोझिशन. नाव नेक्स्ट, नाव आपल्याकडे जनरल फॉर्म्युला आहे, व्ही वेलॉसिटी असेल तर वी हॅव कायनेटिक एनर्जी, कुठल्याही पार्टिकलचं मास यम असेल तर त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असते, तर कायनेटिक एनर्जी सपोज मी त्याला कायनेटिक असल्यामुळे ई के कन्सिडर करतो, ई के फॉर कायनेटिक एनर्जी, ई के इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर, इज इट राईट, वन हाफ एम व्ही स्क्वेअर जनरल फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. ही वेलॉसिटी आपण इथे ठेवली तर आपल्याला मिळतं ई के इक्वल टू वन हाफ एम व्ही चा फॉर्म्युला आहे प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आहे. आता याचा स्क्वेअर जर मी केला तर प्लस मायनसचा स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्हच येतो, वन हाफ एम ओमेगाचा स्क्वेअर मिळेल आपल्याला, ओमेगाचा स्क्वेअर आणि याचं स्क्वेअर रूट निघून जाईल, ते शिल्लक राहणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ही आपल्याला त्याची कायनेटिक एनर्जी मिळाली त्या पार्टिकलची. नाव बट आपल्याकडे इक्वेशन आहे, आपण बघितलं होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम असतं, याच्यावरून के बरोबर काय मिळतं आपल्याला एम ओमेगा स्क्वेअर, बट इथं के हे इज कॉल्ड ॲज अ फोर्स कॉन्स्टंट, म्हणजे एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी आपण के लिहू शकतो आणि मग आपल्याला इक्वेशन कायनेटिक एनर्जीचं मिळतं ई के इज इक्वल टू वन हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम अलॉंग द पाथ एमएन, अलॉंग पाथ एमएन ला तो पार्टिकल जर कायनेटिक म्हणजे एसएचएम परफॉर्म करत असेल तर त्यासाठीचं हे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे, वन हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आता इथं बघितलं आपण एकदा व्ही चा हा फॉर्म्युला यूज केला, नाव आपण हा फॉर्म्युला यूज केला तर काय होईल कायनेटिक एनर्जी, तर ई के इक्वल टू वन हाफ एम हे व्ही काय आहे तुमचं ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय याचा स्क्वेअर, म्हणजे हे मिळतं वन हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, पुन्हा यम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी मी के ठेवू शकतो आणि मला कायनेटिक एनर्जी मिळते वन हाफ के इंटू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. थोड्या वेळासाठी मी जर ओमेगा टी प्लस फायला टोटल थीटा कन्सिडर केलं तर मला कायनेटिक एनर्जीचं आणखी एक इक्वेशन मिळतं, वन हाफ के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, दॅट मीन्स
काइनेटिक एनर्जी ऑल्सो वेरीज वेरीज विथ कॉस थीटा. काइनेटिक एनर्जी ही कॉस थीटा मध्ये सुद्धा वेरी होत असते. दॅट मीन्स इन फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लियर दॅट काइनेटिक एनर्जी ऑल्सो डिपेंड्स ऑन द फेज डिफरन्स ऑर फेज अँगल. काइनेटिक एनर्जी ही फेज अँगल वर सुद्धा फेज म्हटलं होतं आपण. फेज मीन्स वॉट? फेज गिव्ज द पोजिशन ऑर इन्स्टंट टाइमला तो पार्टिकल कुठं आहे हे दाखवण्याचं काम हा फेज करत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कायनेटिक एनर्जीचे दोन एक्सप्रेशन मिळतात. पहिले एक्सप्रेशन आहे ई के इक्वल टू वन हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अँड ई के इक्वल टू वन हाफ के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे दोन इक्वेशन वरून दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता एक ओमेगा टी प्लस फाय आपण काय मानलेलं आहे थीटा. त्यामुळे इट व्हॅरीज विथ थीटा. दॅट मीन्स दिस इक्वेशन गिव्ज दॅट कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन द फेज अँगल अँड दिस इक्वेशन गिव्ज दॅट कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फोर्स कॉन्स्टंट डिस्प्लेसमेंट अँड अँप्लिट्यूड. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. एकच मिनिट स्क्रीन तुम्ही पॉज करून बघू शकता तुम्हाला राईट डाऊन करता येईल. Now, next point is that we see that object also has the force. आपण पाहिलं पार्टिकल एस एच एम परफॉर्म करत असेल तर त्याच्यावरती एक फोर्स काम करतो. त्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. अँड बिकॉज ऑफ दिस रिस्टोरिंग फोर्स पार्टिकल हॅज पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स असल्यामुळं पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी असते. का बरं त्याचं एकदा पुन्हा आपण एक्सप्लेनेशन बघूया. अँड नाऊ लेट अस डिस्कस द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आपण आता पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करूया. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. तो पार्टिकल एस एच एम परफॉर्म करत असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय आहे ते बघूया. नाऊ सी हियर For simplicity, let us consider that particle performing SHM along path MN and particle has very small displacement. Suppose we consider that the S point, O pasun to S parent gela, that the displacement khub small than dx. We have to find out the potential energy from O to P. O pasun P parent gela, that the work done kay hui, he aapnele find out karai chahe. पण आपण काय करणार आहोत या ठिकाणी तर आपल्याला फाइंड आउट करायचंय वर्क डन ऑर पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम ओ टू पी. व्हेन पार्टिकल इज ऍट एस द स्मॉल डिस्प्लेसमेंट हेन्स दिस डिस्प्लेसमेंट देअर इज अ स्मॉल वर्क डन. व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन इज नथिंग बट द फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. वर्क डन हे काय असतं? फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. किती वर्क डन होईल? स्मॉल वर्क डन. तर मी त्याला कन्सिडर करतो मायनस एफ इन टू डी एक्स. व्हॉट इज एफ? एफ इज नथिंग बट द रिस्टोरिंग फोर्स. एफ काय असलं पाहिजे? रिस्टोरिंग फोर्स. एफ म्हणजे मी थोड्या वेळासाठी मी लिहू शकतो कॅपिटल एफ जर लिहिलं तरी चालेल. तो मायनस एफ इन टू डी एक्स. एफला काय कन्सिडर करू आपण? रिस्टोरिंग फोर्स. नाव पहा आपण पाहिलं की स्मॉल डिस्प्लेसमेंट जर झाली तर स्मॉल वर्क डन होतं. बट we have to calculate work done from O to P. आपल्याला कुठपासून कुठपर्यंत वर्क डन काढायचं आहे? ओ पासून तर पी पर्यंत. ओ टू पी दिस डिस्टन्स इज मेड अप ऑफ अ स्मॉल सम ऑफ डीएक्स. हे जे डिस्टन्स आहे ओ पासून पी पर्यंत सगळ्या डीएक्स अशा छोट्या 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 डीएक्स ची जर मी सम केली तर मला ओ पासून पी पर्यंतच मला त्या ठिकाणी वर्क डन मिळेल. दॅट मीन्स आय हॅव टू कॅल्क्युलेट टोटल वर्क डन. टोटल वर्क डन अँड दिस टोटल वर्क डन इज
पोटेंशियल एनर्जी हे टोटल वर्क डन म्हणजेच काय असलं पाहिजे त्या ठिकाणी पोटेंशियल असलं पाहिजे पण आता पोटेंशियल एनर्जी काढताना वर्क डन कुठून सुरुवात करायची पार्टिकलच्या मीन पोझिशनला आपण एक्स झिरो कन्सिडर करतो छोटी झिरो असणार आहे ज्यावेळेस तो पी जवळ आहे त्याची टोटल डिस्प्लेसमेंट किती होईल एक्स होईल म्हणजे ओ ला झिरो पी ला एक्स आपल्याला ओ पासून पी पर्यंत काढायचे दॅट मीन्स वी हॅव टू टेक अन इंटिग्रेशन आपल्याला काय करावं लागेल इंटिग्रेशन घ्यावं लागेल या डी डब्ल्यू चं इंटिग्रेशन घेतलं की मला त्या ठिकाणी त्याचं टोटल वर्क डन मिळेल म्हणजे मला काय मिळणार टोटल वर्क डन इज द पोटेन्शियल एनर्जी टोटल वर्क डन कुठपासून कुठपर्यंत झिरो टू एक्स कुठपासून झिरो टू एक्स कारण ओ जवळ असताना त्याचे डिस्प्लेसमेंट झिरो असणार आहे आणि वेन द पार्टिकल इज ऍट पी द डिस्प्लेसमेंट इज एक्स देअरफोर झिरो टू एक्स नाउ लेट अस सी व्हाट इज द वर्क डन आपण काय आहे वर्क डन ते बघूया तर इंटिग्रेशन काय बा इंटिग्रेशन डब्ल्यू टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू एक्स काय येणार आहे मायनस किंवा फक्त डी डब्ल्यू आपण जर डी डब्ल्यू ची किंमत टाकली मायनस एफ इन टू डी एक्स व्हॉट इज एफ रिस्टोरिंग फोर्स किती असतो एफ इक्वल टू मायनस के एक्स इज इट राईट एफ इक्वल टू काय असतो मायनस के एक्स ही एफ ची किंमत मी इथे टाकली तर मला डब्ल्यू काय मिळतं डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू एक्स मायनस के इन टू एक्स डी एक्स आता इथं पहा हा तर हा जो मायनस पाहिला आहे तो तर रिस्टोरिंग फोर्स आला पण मी इथे निगेटिव्ह का घेतलं असेल व्हॉट इज द रिझन इथं निगेटिव्ह घेण्याचं कारण आहे निगेटिव्ह वर्क डन कधी असतं वेन द वर्क डन इज निगेटिव्ह वेन द डिस्प्लेसमेंट इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फोर्स तुम्ही इथं पहा पार्टिकल कुठं चाललाय ओ कडून एस कडं पण त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुठल्या डायरेक्शन मध्ये लागत असतो टुवर्ड्स द मेन पोझिशन हेन्स हिअर इज द निगेटिव्ह साईन दॅट मीन्स हिअर निगेटिव्ह साईन शोज दॅट द डिस्प्लेसमेंट ऑर डिस्प्लेसमेंट इज अगेन्स्ट द फोर्स डिस्प्लेसमेंट ही फोर्सच्या अगेन्स्ट आहे म्हणून इथे निगेटिव्ह साईन आलेलं आहे आणि हे निगेटिव्ह साईन कशाचं आहे तर रिस्टोरिंग फोर्स मध्ये पडतो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन देअरफोर निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह अँड के इज द कॉन्स्टंट टेकन आउटसाइड तर डब्ल्यू इक्वल टू के इन टू इंटिग्रेशन झिरो टू एक्स इथे राहणार आहे एक्स डी एक्स आपल्याकडे जनरल फॉर्म्युला इंटिग्रेशनचा एक्स रेस टू एन डी एक्स काय असतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन सो दिस इंटिग्रेशन विल बी के इन टू एक्स चा पॉवर वन आहे वन मध्ये वन ऍड करायचा आहे म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन टू मिळेल आणि हे आता आपल्याला झिरो टू एक्स एक्स किंमत ठेवली तर एक्सच येणार आहे आणि हे झिरो तर झिरो होईल मायनस जरी केलं तरी आपण डेफिनेट इंटिग्रल तर डब्ल्यू इज इक्वल टू मिळतं वन हाफ के इन टू एक्स स्क्वेअर वन हाफ के इन टू एक्स स्क्वेअर सो दिस इज द वर्क डन अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी हेन्स पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं वन हाफ के इन टू एक्स स्क्वेअर सो यू कॅन सी दॅट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असा मिळाला होता वन हाफ के इन टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बट पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला वन हाफ के इन टू एक्स स्क्वेअर दॅट मीन्स पोटेन्शियल एनर्जी ओनली डिपेंड्स ऑन द एक्स दॅट इज द डिस्प्लेसमेंट बट कायनेटिक एनर्जी ऑल्सो डिपेंड्स ऑन एम्प्लिट्यूड अँड फोर्स कॉन्स्टंट पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट अँड फोर्स कॉन्स्टंट तर अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती डिराईव्ह करू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक माहिती आहे एक्स असं पण आहे बा एक्स इज इक्वल टू काय बघितलं तर ए ओ ए साईन ओमेगा टी प्लस फाय येतंय ही जर किंमत मी इथे टाकली तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वन हाफ के ए साईन ओमेगा टी प्लस फाय याच्यावर मिळतं वन हाफ के ए स्क्वेअर साईन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय आणि तुम्ही पुन्हा याला थीटा कन्सिडर केलं तर पोटेन्शियल एनर्जी मिळते वन हाफ के ए स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी व्हॅरीज विथ कॉस थीटा
and potential energy varies with the sine theta. Potential energy ही sine theta ने vary होते, तर kinetic energy ही cos theta ने vary होते. मुझे इतना पर formula कुला वापरला, तो x is equal to a sine omega t plus phi. अशा पद्धतीने आपल्याला पोटेंशियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची एक्सप्रेशन्स जी आहेत ते आपण डिराइव करू शकतो. दॅट मीन्स व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग SHM इट हॅज कायनेटिक एनर्जी अँड पोटेंशियल एनर्जी. आणि आता टोटल एनर्जी इक्वेशन काढणं खूप सोपं आहे. व्हॉट इज द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्म हे अक्षरात आलं तुमच्या इथे इंटिग्रेशन घेतलेलं आहे. हा बऱ्यापैकी मॅथमॅटिकल पार्ट आहे. पुस्तकात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही इंटिग्रेशन जनरल फॉर्म्युला वापरलेला आहे आणि त्याचे हे वर्ड पोटेंशियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून पोटेंशियल एनर्जी इक्वल टू 1/2 x² असे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. नाउ लेट अस सी व्हॉट इज द टोटल एनर्जी. पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर त्याच्या टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे ते आपण बघूया. आता टोटल एनर्जी काय असली पाहिजे, तर आपण असं म्हणूया टोटल एनर्जी is sum of kinetic energy and potential energy. मग आपल्याला काय मिळतं kinetic energy and potential energy, त्यानुसार आपल्या लक्षात येईल टोटल एनर्जी इज इक्वल टू kinetic energy प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपल्याकडे आहे टोटल एनर्जी, मी समजा त्याला ईच कन्सिडर करतो. ई इज द टोटल एनर्जी. टी kinetic energy काय आहे आपल्याला, त्याला मी KE plus KP म्हणतो. KE किती आलं 1/2 K into A² - X² आणि पोटेन्शियल एनर्जी काय मिळालं 1/2 K into X² असं आपल्याला मिळतं. आता तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कॉमन काय निघतोय, त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जो आहे टोटल एनर्जी मध्ये ET is equal to 1/2 K common निघेल. K कॉमन निघाल तर शिल्लक काय राहतं A² - X² + X² असं शिल्लक राहील. इथं बघा X² कॅन्सल होईल प्लस आणि मायनस. टोटल एनर्जी काय शिल्लक राहते 1/2 K into A² दॅट मीन्स फ्रॉम दिस इक्वेशन इट कन्क्लूड दॅट टोटल एनर्जी is independent on the displacement. X वरती ती डिपेंड नाहीये. इट इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल जो पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्याची टोटल एनर्जी थ्रू आउट द मोशन अलॉंग द पाथ MN थ्रू आउट द मोशन त्याची टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते, फिक्स असते, ती बदलत नाही. फक्त ती कशावर डिपेंड असते तर ती फक्त अँप्लिट्यूडवर डिपेंड आहे. आणखी एक थोडं मी पुढे जाऊन यायला गेलं, आपल्याकडे काय आहे की इक्वल टू M ओमेगा स्क्वेअर. समजा हे इक्वेशन मी इथे ठेवलं ET = 1/2 M ओमेगा स्क्वेअर A² बट ओमेगा काय आहे 2πN. पुन्हा हे पण ठेवलं मी तर मला काय मिळतं बा ET = 1/2 M 2πN² into A² म्हणजे असं होईल का 1/2 M 4π² N² A² 2 ने 4 ला डिवाइड केलं तर ET काय मिळतं आपल्याला ET = 2π² M N² A² समजा 2π कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, अँप्लिट्यूड फिक्स आहे, त्याच्यावर आपले कन्क्लुजन तर ET इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. म्हणजे जो पार्टिकल SHM परफॉर्म करतोय त्याची टोटल एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता ह्या इक्वेशन वरून आपण आणखी लक्षात येतो की टोटल एनर्जी कशा कशावरती डिपेंड आहे. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डिपेंड ऑन द फ्रिक्वेन्सी, मास ऑफ द पार्टिकल अँड अँप्लिट्यूड ऑफ दॅट पाच, त्या पाचचा तो अँप्लिट्यूड SHM चा अँप्लिट्यूड, या सगळ्या म्हणजे क्वांटिटीवर त्या पार्टिकलची टोटल एनर्जी जी आहे ती डिपेंड असणार आहे. तर हे आपण या इक्वेशन वरून कन्क्लुजन काढू शकतो. 2 मार्कला जर विचारलं तुम्हाला शो दॅट द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी, तर
तुम्हाला हे शो करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपण ती इक्वेशन आज बघितली. तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम मध्ये पाहिलं, त्यामध्ये आपण दोन इक्वेशन्स काढली. सुरुवातीला कायनेटिक एनर्जी काढली, नंतर पोटेन्शियल एनर्जी काढली, आणि आता आपण टोटल एनर्जी काढली. ह्या तिन्ही इक्वेशन मध्ये तुमच्या लक्षात आलंय की ही सुद्धा डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल सुद्धा डिपेंड आहे, बट टोटल एनर्जी ओनली डिपेंड्स ऑन द एम्प्लिट्यूड अँड इट इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन. थ्रू आउट द मोशन ती कॉन्स्टंट असते. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही इक्वेशन जे आहेत ती पाहू शकतो. आता हे डिस्प्लेसमेंट नुसार बदलतात, त्यामुळे त्यांचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करू शकतो. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया, हाऊ टू रिप्रेझेंट ग्राफिकली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. लेट्स स्टॉप हियर. नेक्स्ट सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.